दादरला जाऊया, मला काय काय पाहिजे ते घेऊन दे. 2000 ची बॅग नकोय, 200 रुपयाची बॅग पाहिजे तिला. मी माझ्या नवऱ्याचा एवढा फालतूचा पैसा खर्च करू शकत नाही. मला माहितीये ते पैसे किती मेहनत करून येतात, त्यापेक्षा मी 200-250 वाली घेईन, मला ते आवडतं. त्याला ठीक आहे, त्याने 2500 घेतली, कारण का तो तसं काम करतो, मला कुठे बाहेर जायचं नसतं, त्यामुळे मला दादरला घेऊन जर पाहिजे ते घेऊन एवढं महाग नव्हतं. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर कालच्या व्हिडिओला जी निखिलच्या घरातली व्हिडिओ होती, एका दिवसात तिला भरभरून प्रतिसाद दिला आणि चांगले व्ह्यूज गेले तिला. आणि आज आम्ही चाललोय फॅमिलीला घेऊन, चाललोय बँड्राला फिरायला, कारण 2 दिवसांनी मी चाललोय मालवणला, म्हणजे संडेला. उद्याचा सॅटर्डे आणि परवाचा संडे, दोनच दिवस आहेत. संडेला रात्री निघणार आहे, त्यामुळे यांना बँड्रा फिरवून आणू, आणि बँड्रा फिरवलं की खुश होऊन जातात. बरोबर आहे, आणि परत आम्ही 10-12 दिवस नाही भेटणार आहे ह्याला. मी गावी चालली, मी गावावरून आल्यानंतर त्याच दिवशी ही गावाला चालले, म्हणजे ती 2 किंवा 3 तारखेला येणार आहे. कोणाचं तरी लग्न आहे त्यासाठी. चला, हे रेडी झाली. चला आणि जाता जाता हिला बॅग घ्यायची जी मागे मला घेतलेली. बॅग मला नकोय, मी बोल मला नकोय बॅग. त्या अशी झोळी घेऊन रस्त्यावरून फिरते याड्यासारखी. म्हणून नवीन बॅग घेऊया लेदरची. पागल आहे, याला कळत नाही. एक मम्मी झाल्यावर बाईची काय हे असते ते. तसं फॅशन राहत नाही बाईची, बाईला सगळा संसार सांभाळायला लागतो. मी तुला ऍडजस्ट करते, सगळं सांभाळते. कसे अंकल, ठीक से प्राइस लगा तो? कशी कुठे घेऊन जाते? माशी नीट लावता येईल ना मागे दोन्ही? नीट असं दोन्ही लावता येतील मागे? तुला मी बनवलाय. जरा मी जी बॅग घेतली होती या दुकानातून घेतली, तो धारावीलाच दुकान आहे. आणि ही बोलते मला एवढी भागातली नको, मी कुठे एवढी येऊन फिरणार आहे असं तसं करून. काय करायचं? दादरला जाऊया, मला काय काय पाहिजे ते घेऊन दे. 2000 ची बॅग नकोय, 200 रुपयाची बॅग पाहिजे तिला. मी माझ्या नवऱ्याचा एवढा फालतूचा पैसा खर्च करू शकत नाही. मला माहितीये ते पैसे किती मेहनत करून येतात, त्यापेक्षा मी 200-250 वाली घेईन, मला ते आवडतं. त्याला ठीक आहे, त्याने 2500 घेतली, कारण का तो तसं काम करतो, मला कुठे बाहेर जायचं नसतं, त्यामुळे मला दादरला घेऊन जर पाहिजे ते घेऊन एवढं महाग नव्हतं. आणि हा विचार फक्त एक बायकोच करू शकतो. चला, तर अचानक आमचा प्लॅन कॅन्सल झाला, बँड्राला जायचं होतं, तर बोलली आता तिकडे जाऊन लेट होईल, त्यापेक्षा डायरेक्ट ती आता बॅगच आणायला जाऊया. चला घेऊन सगळं घरी आलो. आणि ही ती बॅग आम्ही दादरवरून घेतली कबूतर खाण्याच्या इथून. कितीला? 200 ला. पैसे वाचवलेत पण थोडे थोडे करून काढायचे, अशी बायकांची आयडिया असते. बाबू बाबू सांग ना, हे सपना ही बघ, दादाने बॅग घेतली. त्यानंतर येता येता मी पण केस कापून आलो, बघू शकताय कसं वाटतं. चिकना दिसतो, धापली जास्त पाडली. सोमवारी तिकडे पोहोचायचंय आपला मालवणला, त्यामुळे आताच कापून घेतली, म्हणजे 3 दिवसात सेट होतील केस. आणि जाऊन आता मस्त फ्रेश होतो. पण एवढे दिवस तुमच्यापासून लांब वाटणार, तुला कसं वाटेल? आमची आठवण येईल काय? तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ छोटी झालेली आहे. आणि नंतर तिथून आम्ही मसाला मार्केटला पण गेलो, तर तिथे खूप रेट सांगत होते, म्हणजे 1 किलोचे 800 रुपये सांगत होते. तर ठाण्याला किती आहे? ठाण्याला 1250 रुपये मध्ये 5 किलो तुम्हाला रेडी होऊन मिळतो. कुठे भेटतो नक्की सांगा, आम्हाला पण माहित नाही. कुणीतरी करून आणलेला आहे. त्याची पण व्हिडिओ करू आपण. 1200 रुपयात 5 किलो कुठे भेटतं? आणि इकडे फक्त 700 रुपयेचा 1 किलो देत होते, त्यामुळे व्हिडिओ छोटी झालेली आहे. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि असाच तुमचा पण पार्टनर असेल जे पैसे वाचवणारा, त्यांनी पण कमेंट करून सांगा. आणि ऍडजस्ट करू माहीत नाही, मोजायला लागतील. किती? 12.
12 वर्ष लागली आम्हाला. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या मालवणच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट, टेक केअर.